लग्नाचं वचन देत महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्यानंतर लग्नाला नकार देणाऱ्या आरोपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. पत्रिका जुळत नाही हे लग्न मोडण्याचं कारण असू शकत नाही असं स्पष्ट करत हायकोर्टानं याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावली. केदारगंगा खोऱ्यातील मंदा एक या शिखराच्या माथ्यावर पुण्यातील गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांनी कमाल केली आहे. 6,510 मीटर उंच आणि चढाईसाठी अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या या शिखरावर यशस्वी चढाई करणारी गिरीप्रेमी ही पहिली भारतीय गिर्यारोहण संस्था ठरली. एव्हरेस्ट शिखरवीर आनंद माळी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुमित मांदळे, विवेक शिवदे आणि पवन हडोळे या 3 गिर्यारोहकांनी हे यश मिळवलंय. आणि माझ्यावर आमच्या तिघांबरोबर मिनमादाई आणि निमादाई आम्ही सगळ्यांनी सबमिट केलेलं आहे. ओव्हर. जुलै महिन्यापासून उच्चांक गाठलेल्या सोयाबीनचे दर आता घसरलेत. खामगाव बाजार समितीत सोयाबीनला तब्बल 11,000 पर्यंत उच्चांकी दर मिळाला होता. तिथं आता सोयाबीन 3,550 ते 5,700 रुपये क्विंटलला खरेदी केला जातोय. आवक वाढल्यानं भाव गडगडले. डॉक्टर असल्याची बतावणी करत युट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या कैलास मंत्री या बोगस डॉक्टरला अर्नाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विरारमध्ये त्यानं सायकोलॉजिस्टचं कार्यालय थाटलं होतं. त्यानं हैदराबाद येथील एका तरुणीला स्क्रिझोफ्रेनियाचे उपचार करण्याच्या नावाखाली 9 लाखांचा गंडा घातलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग समुद्रकिनारी मच्छीमारांना बांगडा माशांची बंपर लॉटरी लागली आहे. मासेमारांच्या जाळ्यात तब्बल 15 खंडी म्हणजेच जवळपास 3 टन बांगडा मासा सापडलाय. बांगड्याबरोबर बोडारी आणि इतर लहान मासे देखील या रापणीत मिळाले. येवल्यात संतोष व्यवहारे या पैठणी कारागिरानं पैठणी शालूवर गणपती बाप्पा विणकाम करून काढलेलाय. यासाठी या कारागिराला तब्बल 20 दिवसांचा वेळ लागला. संतोष व्यवहारे हे कारागीर नेहमीच वेगवेगळ्या कला पैठणीवरती विणकामाच्या माध्यमातून साकारत असतात. यावेळेस त्यांनी गणपती बाप्पाचं पूर्ण चित्र एका साडीवरती चितारलेलं आहे आणि याच्यासाठी त्यांना तब्बल 20 दिवसांचा वेळ लागलेला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरील रेल्वे गाड्यांची कोंडी कमी करण्यासाठी आता घोरपडीत क्वाड लाईन म्हणजेच बायपास उभारला जाणार आहे. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह दक्षिणेकडून जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकात उतरता येणार नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे